वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण आजच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत ते जाणून घेणार आहोत एक शिक्षक भरती संदर्भात टेट परीक्षेच्या संदर्भात काय अपडेट आहे नंतर पोलीस विभाग जो आहे त्याच्या संदर्भात काय अपडेट आहे नंतर शिक्षकेतर कर्मचारी किंवा शिक्षक भरती जी आहे त्याच्या संदर्भात काय अपडेट आहे नंतर टी स्कैम टी स्कॅम किंवा टी टी संदर्भात काय अपडेट आहे ते बघणार आहोत आणि मानधन जे आहे तर अंगणवाडी सेविका जी आहे त्यांच्या स संदर्भात काय बातमी आलेली आहे ते बघणार आहोत आणि पुढची जी बातमी आहे ती उच्च शिक्षण मंत्री जे आहेत दादा पाटील यांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे ते बघणार आहोत आणि नोकर भरती संदर्भात एक सगळ्यात महत्वाची अपडेट आहे ती सुद्धा बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि सोबत सोबत शिक्षक आपण जे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की झिरो ते वीस पटसंख्या असणारी ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याच्या मार्गावर किंवा त्या संदर्भात निर्णय सध्या होण्याच्या मार्गावर आहे तो निर्णय अजून प्रलंबित आहे तसा निर्णय झालेला नाही आहे पण तो होण्याच्या मार्गावर आहे तर त्या संदर्भात काय अपडेट आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि हा माझं नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या नवीन चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राइब करू शकता जर तुम्हाला आवडलं तर ठीक आहे तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि माझ्या नवीन चॅनलला सुद्धा सबस्क्राइब नक्की करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली जी बातमी आहे ती आहे तर बातमी अशी आहे बातमी इथे औरंगाबादून म्हणजे बॉम्बे हायकोर्टचं जे बेंच आहे औरंगाबाद इथून बातमी येते आणि बातमी जी आहे जज रवींद्र घुगे साहेब जे आहेत ते आणि अरुण पेडणेकर जे आहेत यांनी दिलेला आहे एक याचिका संद याचिका दाखल झाली होती आणि त्या याचिकेच्या संदर्भात हा निर्णय देण्यात आलेला आहे निर्णय असा आहे

दोन हजार नंतर दुसरी जी टेट परीक्षा आहे ती झालीच नाही आहे पहिलं स्टेटमेंट हे दिलेलं आहे दुसरं स्टेटमेंट असं आहे वी नोटीस फ्रॉम द मटेरियल प्लेस बिफोर अस दॅट द एंटायर जिल्हा परिषद स्कूल्स अँड सेवरल अदर प्रायवेट स्कूल्स आर फाइंडिंग अ डिअर्थ ऑफ टीचर्स ड्यू टू पॉसिटी ऑफ टीचर्स एज्युकेशन इन स्पेसिफिक सब्जेक्ट इज नॉट बिंग इम्पार्टेड अँड वी सी फ्रॉम द न्यूज पेपर रिपोर्ट्स प्लेस बिफोर अस दॅट द पॅरेंट्स अँड द स्टुडंट आर एज्युटेटिंग फॉर अपॉइंटिंग टीचर्स सो दॅट दे आर वर्स कुड गेट प्रॉपर एज्युकेशन इथे असं सांगितले त्यांनी की न्यूजपेपरच्या संदर्भात असेल किंवा न्यूजपेपरमध्ये ज्या माहिती येत आहेत दररोज त्याच्यानुसार जे आहे आहेत जिल्हा परिषदमध्ये खूप सारे शिक्षक जे आहेत त्यांच्या पद्धत आहेत आणि त्याच्या संदर्भात जे आहेत पालक आणि विद्यार्थी जे जा आहेत यांच्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे त्याच्यामुळे जे आहेत या संदर्भात काय निर्णय घेता येणार आहे आणि नंबर तीनचं स्टेटमेंट जे आहे ते आहे इन व्ह्यू ऑफ द अबो वी डायरेक्ट रिस्पॉन्ड नंबर वन स्टेट टू प्लेस बिफोर रोड मॅप फॉर कंडक्टिंग द टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे टेट परीक्षा जी आहे ती ती कंडक्ट करण्यासाठी एक रोड मॅप जो आहे तो रोड मॅप तयार करावा लेट सच रोड मॅप बी प्लेस बिफोर अस विदिन टू वीक्स हा जो रोड मॅप आहे हा दोन आठवड्याच्या आत सादर करा द फर्स्ट रिस्पॉन्ड शॅल टेक अ डिसिजन टू होल्ड द टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट ऑन ऑर बिफोर थर्टी ट्वेल्व ट्वेंटी ट्वेंटी टू तीस बारा दोन हजार बावीस म्हणजे तीस डिसेंबर दोन हजार बावीसच्या अगोदर जे आहे तर ही जी परीक्षा आहे ही कंडक्ट करण्यात यावी आणि दोन आठवड्याच्या आत जो आहे याच्या संदर्भात अहवाल जो आहे तो सादर करण्यात यावा अशा प्रकारचं जजमेंट दिलेलं आहे न्यायालयाने तर या बातमीचा सारांश जो आहे तो असा आहे की टेट परीक्षा जी आहे तिचं वेळापत्रक सहा ऑक्टोबर दोन हजार बावीसपर्यंत म्हणजे दोन अठराच्या आज जी आहे कोर्टात सादर करावे है, ही जी परीक्षा आहे ही तीस डिसेंबर दोन हजार बावीस पूर्वी प्रत्यक्षात घेण्यात यावी असे आदेश जे आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे म्हणजे डिसेंबर दोन हजार बावीस पूर्वी तीस डिसेंबर दोन हजार बावीस पूर्वी टेट परीक्षा दोन हजार बावीसचं आयोजन करण्यात यावं आणि तिच्या संदर्भात जो अहवाल आहे वेळापत्रक आहे किंवा जे काही इन्फॉर्मेशन आहे जो काही अहवाल आहे तो दोन आठवड्याच्या आत सादर करावा असे आदेश दिलेले आहे न्यायालयाने आता जे आहे ते लवकरच जे आहे या संदर्भात निर्णय होऊ शकतो टेट परीक्षेचं जे आयोजन आहे आपल्यालाही माहिती आहे टेट परीक्षा जी आहे शिक्षक भरतीसाठी घेणे खूप बंधनकारक आहे आणि शिक्षकांची उणीव लक्षात घेता न्यायालयाने जे आहे ते या प्रकरणासंदर्भात दखल घेतलेली आहे आणि हा निर्णय दिलेला आहे खूपच सुखदायक किंवा खूपच आनंदाची बातमी आहे ही सर्व टी धारक किंवा सर्व टेट धारक जे आहेत जे टेट परीक्षेची तयारी करतायत आणि जे शिक्षक हो बघतायत त्या विद्यार्थ्यांसाठी तर लवकरच जे आहे ते टेट परीक्षेचं आयोजन होणार आहे ही पहिली गुड न्यूज होती दुसरी बातमी बघूया दुसरी जी बातमी आहे ती पण आनंदाची बातमी आहे बातमी अशी आहे राज्यात लवकरच वीस हजार पोलिसांची पदे भरण्यात येणार आहे म्हणजे पहिल्यांदा बारा हजार नंतर आठ हजार असे करून जे आहे टोटल वीस हजार पदांची भरती होणार आहे पोलीस विभागामध्ये तर ही चांगली बातमी आहे तरुणांसाठी पुढची जी बातमी आहे किंवा पुढची अपडेट अशी आहे राज्यात सदुसष्ट हजारावर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गरज जसे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सदुसष्ट हजारांच्या वर रिक्त आहेत शिक्षकांची शिक्षके शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांची ही पदेरिक्त आहेत आता याच्या संदर्भात जे आहे अहवाल मागवलेला होता अहवाल मागवल्यानंतर जे आहे तर असं सुद्धा सांगण्यात आलं होतं जर ही पदे भरल्या गेली तर तिजोरीवर जो आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी तिजोरी आहे तिच्यावर ताण वाढू शकतो तर तो ताण कमी करण्यासाठी जे आहे जीथे, जीथे जीथे विल, ते तर जिथे 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 शक्य होईल तेवढ्या प्रमाणात शिक्षक भरती करावी म्हणजे जवळपास पन्नास टक्के जे आहे ते शिक्षक भरती होणार आहे पन्नास टक्के शिक्षक भरती करावी नंतर उर्वरित ठिकाणी जे आहे ते शिक्षकांचं समायोजन होत असेल तर शिक्षकांचं समायोजन करावं आणि झिरो ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा ज्या आहेत जर त्यांना त्यांचं बंद करण्याबाबत जो निर्णय आहे ती कारवाई कुठपर्यंत आली अशा संदर्भात ही बातमी प्रकाशित झाली आहे तर आपण जे काल व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच प्रकारची ही बातमी आहे तुम्ही इथे बातमीचा स्क्रीनशॉट बघू शकता पुढची बातमी आहे बोगस शिक्षक लपवाल तर तुम्हीही पगार गमवाल जसं आपल्याला माहिती आहे आठ हजार आठशेच्या संदर्भात काहीतरी विद्यार्थी जे जा आहेत ज्यांचं अपात्र यादीमध्ये किंवा गैरप्रकार केलेल्या यादीमध्ये नाव आलेलं होतं तर इथे जे आहे जवळपास चारशे चार साडेचारशेच्या वर विद्यार्थ्यांचे शालासाठी जे आहेत जे शिक्षक म्हणून रुजू होते तर ते गोठवण्यात आलेले आहे अजून तरी बाकी काही शिक्षक असे आहेत जर एखादी संस्था किंवा एखादे मुख्याध्यापक जे आहेत त्यांच्या शाळेवर अशा प्रकारचे शिक्षक आहेत आणि त्यांनी त्यांच्या संदर्भात माहिती जी आहे ती दडवण्याचा प्रयत्न केला किंवा लपवण्याचा प्रयत्न केला असेल तर मुख्याध्यापक जे आहेत किंवा ती शाळा जी आहे त्यांच्या संदर्भात सुद्धा कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे तर अशाच प्रकारची संदर्भात ही बातमी प्रकाशित झाली आहे जर तुम्ही बोगस शिक्षक लपवाल तर तुम्ही ही पगार गमवाल हमीपत्र सादर करा अशा प्रकारची बातमी प्रसिद्ध झाली आहे आणि ही जी बातमी आहे ही लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये आजच्या दिवसामध्ये प्रसिद्ध झाली आहे पुढची बातमी अशी आहे अंगणवाडी सेविका जी आहेत त्यांच्या संदर्भात आनंदाची बातमी आहे तेवढीच चिंताजनक बातमी सुद्धा आहे आनंदाची बातमी ही आहे की अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्या मागण्या ज्या होत्या मानधनवाडीबाबत तर त्याच्याबाबत जे आहे सकारात्मक निर्णय घेणार आहे असं आश्वासन त्यांना देण्यात आलेलं आहे नंबर दोन भाऊबीज जे आहे तर दोन हजार रुपयाच्या स्वरूपात जे आहे तर त्यांना भाऊबीजीचं जे बक्षीस आहे किंवा भाऊबीज रूपात एक गिफ्ट देण्यात येणार आहे तर ही आनंदाची बातमी आहे पण इथे एक गोष्ट सांगितलेली आहे की सरकारी सेवेस सरकारी सेवेमध्ये अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना घेण्यासाठी नकार देण्यात आलेला आहे तर ही एक चिंताजनक बातमी आहे पुढची बातमी अशी आहे माननीय उच्च शिक्षण मंत्री जे आहेत चंद्रकांत दादा पाटील एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना ते त्यांनी असं सांगितलं आहे की महाविद्यालय जे आहे उच्च शिक्षण जे आहे तर खूप महाग झालं आहे आता तर जर उच्च शिक्षण जे शुल्क आहे उच्च शिक्षण विभागाचं ते शुल्क जर कमी करता येत असेल तर प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो उच्च शिक्षण घेऊ शकतो तर प्रत्येक संस्था संस्थाचालकांनी किंवा प्रत्येक शाळेने जर शुल्कामध्ये कपात केली तर जे शिक्षकांचे वेतन आहे ते मी देण्यास तयार आहे अशा प्रकारचं किंवा बातमी जशी प्रकाशित झाली आहे शुल्क कमी करा पगार देतो अशा प्रकारची बातमी आहे खाजगी महाविद्यालयांबाबत चंद्रकांत पाटील यांची भूमिका अशा प्रकारची बातमी आहे आणि ही बातमी पुण्याहून प्रकाशित झाली आहे पुढची बातमी अशी आहे सगळेत महत्वाची बातमी आहे आणि तुम्हाला शॉक बसेल ही बातमी ऐकल्यानंतर बातमी अशी आहे बघा जिल्हा परिषद साडेतीन वर्षापासून तेरा हजार पाचशे एकवीस पदांसाठीची जाहिरात आली होती उमेदवारांना प्रतीक्षाच नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा काय आहे बातमी बघा मी पूर्ण बातमी जी आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो बातमी अशी आहे की काही वर्षाअगोदर एक जाहिरात निघाली होती बहात्तर हजार पदे जे आहेत तर ते भरण्यात येणार आहे आणि असं सांगण्यात आलं होतं राज्य सरकारतर्फे ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे त्यासाठी जे आहे ते जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली तीन मार्च दोन हजार एकोणीस रोजी एकूण पदे होते तेरा हजार पाचशे एकवीस परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी होतं पाचशे आणि आरक्षित प्रवर्गासाठी होते अडीचशे रुपये अर्ज दाखल किती झाले होते बारा लाख बहात्तर हजार तीनशे एकोणास अर्ज दाखल झाले होते आणि जर तुम्ही याची किंमत बघितली फक्त फॉर्म फी किती आहे तर पंचवीस कोटी सत्याऐंशी हजार एवढी रक्कम जमा झाली आहे आणि ही जी परीक्षा आहे ही आतापर्यंत घेण्यातच आलेली नाही आहे हे वास्तव आहे महाराष्ट्र राज्यामधलं अगोदर जार ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं त्यावेळेस ही परीक्षा मेगा भरती जी आहे तिची घोषणा झाली होती नंतर जी आहे तर मागचे जे सरकार आहे महाविकास आघाडी त्यांच्या वेळेस जे आहे तर महापोर्टल जे आहे त्याच्यामार्फत ही भरती होणार होती तर त्या पोर्टलमध्ये काहीतरी अडचण आल्यामुळे ते पोर्टल बंद करण्यात आलं होतं आणि नंतर जे आहे तर ती भरती होणार आहे असं सांगण्यात आलं होतं आणि आता सध्या जे आहे तर अजूनपर्यंत ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवलेली नाही आहे तर इथे बातमी अशी प्रसिद्ध झालेली आहे नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची परीक्षाच आतापर्यंत तरी आहे नोकर भरतीसाठी विद्यार्थ्यांची परीक्षा पुढची बातमी बघूया पुढची बातमी अशी आहे पुढची बातमी येते पालघर जिल्ह्यातून सगळ्यात जास्त शिक्षकांची रिक्त पदे जी आहेत ते पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळपास दोन हजार पदे रिक्त आहेत पालघर जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय अशा प्रकारची बातमी छापून आली आहे लोकसत्ता न्यूज पेपरमध्ये सगळ्यात महत्वाची बातमी काल आपण जी बातमी सांगितली काल आपण एक व्हिडिओ पब्लिश केला होता सावधान शिक्षक भरती होते आणि कशी संदर्भ कशा संदर्भात होते कशी होते ते शिक्षक भरतीची रिक्त संख्या जी आहे ती आहे सदुसष्ट हजार शिक्षक भरती होण्यासाठी किती मान्यता किंवा काय सांगण्यात आलेलं आहे तर पंधरा हजारावर तात्काळ शिक्षक भरती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि आपण तेच सांगितलं आहे एका साईडला पंधरा हजारापर्यंत शिक्षक भरती करायची नंबर दोन झिरो ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा ज्या आहेत त्यांना समायोजित करायचं आहे किंवा त्यांना जे आहे ते त्यांच्यावर बंदीबाबत त्यांच्या बंदीबाबत काय निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल जो आहे तो निर्णय घेण्यात येणार आहे किंवा येऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये आणि हो जे ते शिक्षक सुद्धा जिथे वाडी वस्त्या असतील जिथे एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकांचं जे आहे तर बाकीच्या ठिकाणी समायोजित करून शिक्षक सुद्धा जे आहे ते त्यांना त्यांचं समायोजन करायचं त्याच्यामुळे शिक्षक भरती जी आहे किंवा पदे जी आहे शिक्षकांची ती कमी होतील आणि शिक्षक भरतीसाठी जे आपण एक पर्याय म्हणला होता की शिक्षक भरती जी आहे तर शिक्षक भरती शिक्षकांची रिक्त पदे भरून काढण्यासाठी किंवा उणीव भरून काढण्यासाठी काय करता येईल तर त्या संदर्भात अशाच प्रकारचे उपयोजना कदाचित आखल्या जाऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांचं समायोजन करणे वी झिरो ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा ज्या आहेत त्यांच्या बाबतीत ठोस निर्णय घेणे आणि नंबर तीन जे आहे तर पन्नास टक्के शिक्षकांची पदे जे आहेत तर ते दे भरण्यात येणे म्हणजे जवळपास पंधरा हजार पदांसाठी सुरुवातीला जे आहेत भरती करणे आणि इथं बातमी अशी आलेली आहे की इथे निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन काय दिलेलं आहे बघा आणि कुणी दिलेलं आहे बघा कास्ट्राईब शिक्षण संघटनेचे शिक्षणाधिकारी गजभिये मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे गोंदियामधून बातमी येते झिरो ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत त्या शाळा बंद करू नका व शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी या मागणीचे निवेदन संजय उके जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया यांच्या नेतृत्वात डॉक्टर महेंद्र गझभिये शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पाठवले आहे तर ही खूप महत्त्वाची बातमी आहे शासनानं सुद्धा जी आहे तर झिरो ते वीस पटसंख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांना ताबडतोब किंवा त्यांच्या संदर्भात जे आहे तर त्यांना बंद न करता आ, एक चांगला किंवा एक व्यवस्थित निर्णय जो आहे किंवा सकारात्मक निर्णय जो आहे तो घेता येतो का त्याबद्दल बघावं आणि दुसरी गोष्ट जी आहे ते शिक्षकांची जी रिक्त पदे आहे टेट परीक्षा आहे टी टी परीक्षा आहे टी टी परीक्षेचा निकाल जो प्रलंबित आहे तो लवकरात लवकर लावावा टेट परीक्षा जी आहे तिचं आयोजन आता होईल कदाचित लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करावं आणि तिच्या सुद्धा आयोजनासंदर्भात जी आहे तर माहिती पब्लिश करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरती जी प्रक्रिया आहे तर ती इतक्या वर्षापासून रखडलेली आहे खरोखर शिक्षक भरती जी आहे तर ती मेगा भरती शिक्षकांची करण्यात यावी हीच मागणी आहे आपली आप किंवा हीच मागणी आहे प्रत्येक टी टी धारक किंवा प्रत्येक विद्यार्थ्याची किंवा प्रत्येक टेट धारक जो आहे जो टेट परीक्षेची तयारी करतोय त्या सर्व विद्यार्थ्यांची किंवा टेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांची हो है, 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 तर आय होप लवकर जे आहे शासन जे आहेत या गोष्टीबद्दल ही गोष्ट जी आहे तर खूप गांभीर्याने घेईल आणि या बाबतीत सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा करूया आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जो आहे आपल्या मित्र मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा कारण की या ज्या अपडेट्स आहेत त्यांना सुद्धा माहीत व्हाव्या म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत साईडचं जे नोटिफिकेशन बिल आहे त्याला ऑन करा आणि हा डिस्क्रिप्शनमध्ये माझं नवीन चॅनल आहे त्याची लिंक आहे तर माझ्या नवीन चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला काय वाटतंय तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये यायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय